मित्रांनो, मी विजय कुमार अशोक नरवणे. माझ्या गुणाकाराच्या पद्धतीला तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि तुमच्या ह्याच प्रतिसादामुळे मला एक प्रोत्साहन मिळत आहे आणि खूप मित्रांचे मला मेसेजेस आले आणि कॉल सुद्धा आलेला आहे की ह्या गुणाकाराच्या पुढच्या पद्धतीचं काहीतरी एक नवीन सोल्युशन काढा. त्यासाठी मी एक प्रयत्न केलेला आहे. बघा, तीन अंकी संख्येला आपल्याला गुणायचं आहे. प्रथमतः मुलांना आपल्याला हा गुणाकार, ह्या माझ्या तिन्ही पद्धतीचा गुणाकार शिकण्यासाठी मुलांना तुम्हाला तोंडी बेरजेचे उदाहरणाचे उदाहरण तुम्ही जास्तीत जास्त सराव करून घ्यायला हवे. ह्या गणिताचं सोल्युशन बघूया आपण. तीन अंकी संख्येला गुणणे. प्रथमतः आपण एक आयत काढूया. आयताच्या चारी कोपऱ्याला मध्ये एक रेष मारून घ्या. आपल्याला बिंदू दाखवायचे आहे आणि मध्ये एक बिंदू दाखवा. आता नेहमीप्रमाणे प्रत्येक अंकाने प्रत्येक अंकाला इकडच्या गुणायचा आहे. आपल्याला प्रथम शतकाने एककाला गुणूया, 3 × 2 = 6. दशकाला 3 × 4 = 12 आणि शतकाने एककाला 3 × 7 = 21. नंतर दशकाने या तीन अंकाला गुणायचा आहे, 6 × 2 = 12, 6 × 24 आणि 6 × 7 = 42. नंतर ह्या एककाने तीन अंकाला गुणायचा आपल्याला, 5 × 2 = 10, 5 × 4 = 20 आणि 5 × 7 = 35. मित्रांनो, हे सुरुवातीची स्टेप जर आली मुलांना तर खाली काहीच आवड नाहीये. नेहमीप्रमाणे प्रथम ह्या संख्येतील एकस्थानचा अंक घ्यायचा आहे 5, हाचे आले 3. आता फक्त ह्या दोन संख्याचा आपल्याला बेरीज करायची आहे, ह्या तीन संख्याची बेरीज करायची आहे आणि ह्या दोन संख्याची बेरीज करायची. मुलांना सुरुवातीला रेषा ओढून दाखवा. एकदा सुरुवातीला रेषा लक्षात आल्या की मुलं ऍटोमॅटिक करतील. प्रथम 35 संख्येतील एकस्थानचा अंक घेतला आपण, हातचे आले 3. नंतर ह्या दोन संख्येची बेरीज करायची आहे, 42 आणि 20, 62 आणि अगोदरचे हातचे 3 = 65, हातचे आले 6. आता ह्या तीन संख्येची बेरीज करायची आपल्याला, 21 आणि 24, 45 आणि 10 = 55 आणि आपले हातचे आले होते अगोदरचे 6 = 55 + 6 = 61, हातचे आले 6. 12 आणि 12 = 24, 24 आणि 6 = 30, हातचे आले 3 × 6 = 9. 90,155. यासाठी महत्वाचं आहे की मुलांना तोंडी बेरीज करता आली पाहिजे. आपण अजून एक उदाहरण करून पाहूया.